विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 11th स्टँडर्डच्या मुलांसाठी पण आपण काय करतोय की आयएमपी क्वेश्चन्स द्यायला सुरुवात केलेली आहे. टॉपिक वाइज मी आयएमपी क्वेश्चन्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, ओके. आणि मी जे क्वेश्चन्स तुम्हाला करायला सांगतोय ना ते तुम्ही कराच. मी तुम्हाला सांगतो युनिट टेस्ट असेल, सेमिस्टर असेल, यातलेच क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतील, ओके. मग तो वेळ न घालवता आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. मॅथमॅटिकल मेथड्स दुसरा टॉपिक आहे फिजिक्समधला. आज तो आपल्याला फिनिश करायचा आहे. सुरुवात करतो मी एक्सप्लेन करायला, त्याच्या अगोदर रिक्वेस्ट तर करू दे मला की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. 11 स्टँडर्डची मुलं नवीन आहेत लक्षात घ्या. आणि आनंद आहे की जास्तीत जास्त मुलं जॉईन होत आहेत, अभ्यास करत आहेत. पण तुमच्या जास्तीत जास्त मित्रांबरोबर कॉलेजचे ग्रुप असतील तर हे व्हिडिओ शेअर करा. कारण माझी काय इच्छा आहे बघा की तुम्हाला सुरुवातीपासूनच आयडिया आली पाहिजे की कसा अभ्यास करायचा आहे, ते कुठले क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत हे तुम्हाला कळालंच पाहिजे. बरं, या टॉपिकमध्ये तुम्हाला सांगू का की पहिल्यांदा मी हा क्वेश्चन नंबर 2 वाचतोय. लॉज ऑफ वेक्टर ॲडिशन, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन आहे, पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन आहे. दोन्हीपैकी एक क्वेश्चन एक्झाममध्ये असतोच लक्षात घ्या. आणि पॅरलोग्राम लॉवरतीच बेस्ड रिझल्टंटचा एक प्रश्न आहे की आर इक्वल्स टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस टू पी क्यू कॉस थीटा. म्हणजे हे जे प्रश्न आहे ना रिझल्टंटचा, पी आणि क्यू हे ॲडजसंट वेक्टर्स आहेत, थीटा ह्या दोघांमधला अँगल आहे. मग रिझल्टंटसाठी तुम्हाला एक्सप्रेशन तयार करायचं आहे. मग सांगू का लॉज 2 आणि हे एक्सप्रेशन, एक तरी प्रश्न 3 मार्कला येणारच आहे. म्हणजे तुम्हाला मी असा अभ्यास करायला सांगतोय की हे 2-3 प्रश्न करा, त्यातलं येणारच, हे लक्षात घ्या, ओके. बरं, आता टाईप्स ऑफ वेक्टर आला तर एखादे एमसीक्यू येऊ शकतं लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे ना नल वेक्टर असतो, ओके, म्हणजे तो एक टाईपच आहे लक्षात घ्या, ओके. इथं मी परत स्टार करतो, बरं का, परत स्टार करतोय. काय दिलंय मी बघा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर किंवा वेक्टर प्रॉडक्ट, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावर 100% क्वेश्चन असतोच लक्षात घ्या. क्वेश्चन थेअरॉटिकल आता बघा, समजा स्केलर प्रॉडक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स विचारल्या तर वेक्टर प्रॉडक्टचं न्यूमेरिकल्स विचारतील, ओके. आता वेक्टर प्रॉडक्टमध्ये काय विचारतील, एरिया ऑफ पॅरलोग्राम विचारतील तुम्हाला, ओके. म्हणजे असे क्वेश्चन्स तुम्हाला विचार जातील. आणि स्केलर प्रॉडक्ट म्हणलं की वर्क डन विचारतील, वेक्टर प्रॉडक्ट म्हणजे टॉर्क विचारू शकतात, लक्षात घ्या. काही अवघड नाही, स्केलर असू दे वेक्टर प्रॉडक्ट असू दे, तुम्हाला जमलंच पाहिजे. आणि त्याच्यानंतर युनिट टेस्टमध्ये 100% तुम्हाला कॅल्क्युलसमधले फॉर्म्युले विचारले जाणार, अतिशय सोपे. मग ते डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन याचे फॉर्म्युले आहेत, करायचेच आहेत. एक किंवा 2 मार्काला फिक्स आहे फॉर्म्युले येणारच. मग साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह, कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह, मायनस साईन एक्स, हे येणार परीक्षेत. मग प्लस पॉईंट काय सांगू का की 11th स्टँडर्ड म्हणलं की ह्या टॉपिकचं वेटेज जास्त असणार आहे. युनिट टेस्टला सेक्शन 1, सेक्शन 2 चे 2-2 एकच टॉपिक असतो लक्षात घ्या, ओके. त्यातलाही बराचसा पार्ट डिलिटेड असतोय, पण मी त्याचा आता सध्या तरी विचार करत नाही, कारण हे कॅल्क्युलसचे फॉर्म्युले समजा तरी डिलीट केले असतील, काय उपयोग आहे. 12th स्टँडर्ड लागणारच आहे ना आपल्याला. म्हणजे मी जे क्वेश्चन तुम्हाला प्रोव्हाइड करतोय बघा ना, 4-5 क्वेश्चन झाले की टॉपिक फिनिश होतोय. पण तुम्हाला न्यूमेरिकल्स पुस्तकातले करावे लागतील, त्यांनी सॉल्व करून दिलेले एक्झरसाईजमधले न्यूमेरिकल्स ट्राय करा, ओके. मग आजच्या दिवसाचं टार्गेट तुम्हाला मिळालं आहे. मी तुम्हाला रोज टार्गेट तर देत जाईन, ओके, तो काही इश्यू नाही आहे. आणि बऱ्यापैकी थोडासा माझ्यावरचा लोड कमी झाला ना तर बऱ्यापैकी मी व्हिडिओजसुद्धा सुरू करेन, ठीक आहे मित्रांनो. मग ऑल द बेस्ट, धन्यवाद.